बारामती तालुका पश्चिम भागाचे उगवते युवा नेतृत्व, गोर गरीब व बहुजनांचे आधारस्तंभ, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक, माननीय श्री दीपक दाजी जाधव, तालुका अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती भाजप यांना 30व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आटपाडी तालुका भाजप आणि समस्त ग्रामस्थ खरसुंदी। पोलिसांच्या दमदाटीने एकाचा मृत्यू। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। पोलिसांच्या दमदाटीने खानापूर तालुक्यातील कर्जे येथील एकाचा मृत्यू झाला आहे। कर्जे येथे भोसले आणि चव्हाण या दोन कुटुंबात जमिनीचा वाद चालू आहे। सदरचा वाद कोर्टात असून 4 दिवसांपूर्वी कोर्टाच्या मोजणी मागवण्यात आली होती। मोजणीच्या दिवशी बंदोबस्तही मागवण्यात आला होता। बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी दमदाटी केल्यानेच अरुण यांचा जीव गेल्याचा आरोप केला आहे। पोलीस कोंबड्या घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला दमदाटी केली। पोलिसांच्या दमदाटीनेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। माझं नाव शिवाजी गणपती पाटोळे, प्रापरगाव, माझं माहिती, मी राहायला सध्या असतो कडेगावात। माझी 2 नंबरची मुलगी नीलकर्जे दिले सुशांत जाधवांना, तर आज त्यांचा विषय असा झाला होता की शेताची मोजणी काही रानात आली होती त्यांच्या, चव्हाण सुशांत चव्हाण धाकटे 2 नंबरचे माझे जाव आहे, तर त्यांच्या रानात मोजणी आलेलं असताना कॉन्स्टेबल खानापूर तालुक्यातली आले होते तिथे, आणि लेडीज गेक होते, आणि शेतावरून त्यांचा वादविवाद झाला। विरोध पक्षाने काहीतरी केस गाठली होती, मग केस गाठली असताना काहीतरी जरा त्यांना म्हणजे उलटसोड बोलले, आणि हा माणूस घरात जेवत असताना त्या उलटसोडवर तिने उत्तर केल्यानंतर त्या माणसाला अचानकच छातीत दुखायला लागले, आणि तिथंच ते माणूस विधवानापूर्वी मेस्तो एक्सपायर्ड झाला माझा आवड। आम्ही आता खानापूर म्हणजे खानापूर पोलीस स्टेशनला गेलो असताना आमची एनसी घे काय त्यांनी घेतली नाही, मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेबांनी माझी साधारी विनशी घ्या, माझा जावा गेला आहे, कारण त्याची 5 मुलं आहेत लहान लहान। माझी मी साहेबांना रिक्वेस्ट केली, म्हटलं माझी एनसी घ्या, तर माझी काही एनसी त्यांनी घेतलेली नाही। आम्हाला कुठेतरी गरिबांना नाही मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची, धन्यवाद। मी आजी शिवाजी चव्हाण, राणा देवघाट करंजे, तालुका खानापूर जिल्हा सांगली। मी 7 रिक्षा चालवतो, बाहेर गेलो भाड्याला, आणि तोपर्यंत मोजणी साईडवर आणि 3 कॉन्स्टेबल आले, 2 जेंट्स आणि लेडीज। त्यात कुंभार मॅडम होत्या मोजणी अधिकारी, आणि 2 साईड होती त्यांची दायवडी नाव होतं आणि कुठेतरी ते लेडीजचं काय नाव मला काय माहीत नाही। तिने जरा माझ्या भावाला जरा दमदाटीपणाच केला त्या दायवडे साहेबांनी, मग परत ती मॅडम बी तशी उलटं सुलटं बोलली, आणि ती 1-10 मिनटं जर निघून देवगाड अंतरावर गेल्यानंतर पाठीमागं हा माझा प्रकार घडला, माझा भाव एक्सपायर्ड झाला, त्याला काय तरी न्याय मिळायला पाहिजे। खानापूर पोलीस स्टेशनला गेलो तर आमची केस घेत नाही, कारण तिने रात्रीचंच पैसे खाली राहिले तिथे, आणि ती म्हणते तुम्हाला कुणीकडे जाय तिकडे जाऊ शकता, काय बी करू शकता, म्हणून आम्ही विट्याला आलो, त्या विट्यात बी बघायचं आहे घेते ती का नाही, नाही गेला तर आम्ही SP ऑफिसला जाणार, त्याशिवाय आम्ही धन देत नाही। कुठे मृतदेह ठेवलाय? सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवलाय, सगळे नातेवाईक सगळे जमलेत गावात, तिची तिची लहान 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 मुलं आहेत, त्यानं काय करायचं सगळं क्लिअर कर सांग। मोजणीवाली आली होती, बंदोबस्तासकट आली होती, पोराला माझ्या धमकी दिली आणि पोर माझा हलक्या काळजाचं झटका आला, जाग्या पडलं दादा पडलं, तिथंच कलास झालं, दवाखान्यात सांगून दिलं नाही। कोणी धमकी दिली? पोलिसांनी दिली धमकी। काय म्हणलं पोलीस? रानात आम्ही मोजणी मोजायला आलोय, म्हणते तुझं रान मोजायला आलो या, वार म्हणलं अजून केस चालू आहे, तोवर मोजणी कशी तुम्ही घेऊन आला या? दुसऱ्या कोणाला लेटर दिली नाही ती साध्या आजोबांना? चार मार्कला लेटर येत मोजणी असते, नोटीस काढलं होतं, मी काय नोटीस घेतलं नाही, माघारी पाठवून दिलं। आणि पैशीची एक बाई आहे, कवा सासऱ्याने बाई ठेवलेली, तिच्या 2 पोरांनी माझ्या पोराला धमकी दिली होती, जावा योग बदवणीचा आहे, त्यानं पण धमकी दिली होती पोराला,
ऐटला सारखी ओढून घ्यायची, पोराला काहीतरी म्हणायची, त्यानं त्या काल जीवाला पेललं नाही, पडदेशी पडलं जाग्यावर, जेवायला घरी आलं पाणी तव्यावरून पेलून पडलं जाग्यावर. चार पाच पोरं आहे तिथे, जी बाईक वाजून तर मी ताठी आई, माझं आजारी नव्हतं, काय नव्हतं, माझे आता काय करायचं, ते पोराच सुनेला मी काय करू, काय बघू. बारकी बारकी आहे ती, लोक माझा कुणाला एक शब्दानं कुणाला बोलत नव्हता, गरीब होत. कुणी शिव्या दिल्या तर कुणाला एक शब्द सुद्धा बोलत नव्हतं, कुणी मारायला आलं तर मारा म्हणायचं, हसला लोक माझा होता. माझ्या वाटू झालं, सोन्यासारखं पार माझं घुमून बसावं लागलं. कोण होते चौ? लेडीज पण आणली, लेडीज पण होती, लेडीज कॉन्स्टेबल. पुढे येऊन त्या सोन्याच्या सुद्धा अंगावर गेली होती, पोलीस जागा खाली करा म्हणून आम्हाला दमदाटी करत होते, त्यात घाबरून सुजित चव्हाण यांचा जीव गेला. याबाबतची तक्रार द्यायला खडापूर येथील पोलीस आउटपोस्ट येथे गेले असता त्यांनी दखल घेतली नाही, तर विठा येथे पोलिसांनी आमची रितसर तक्रार न घेता खोटा वर्दी जबाब घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.